विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलैला मतदान आणि मतमोजणी पार पडते आहे आणि विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध होईल असं वाटत असताना महाविकास आघाडीने नवा डाव टाकलाय. शिवसेना उभाटाकडून मिलिंद नार्वेकर विधान परिषद निवडणूक लढवू शकतात अशी माहिती सूत्रांकडून मिळते आणि त्यामुळे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात उतरले तर निवडणूक अटळेल. मिलिंद नार्वेकर आज अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते शिवसेना ठाकरे गटाकडून. ठाकरे गटाकडे 15 आमदार आहेत तर विजयासाठी 23 आमदारांचा कोटा आहे आणि त्यामुळे महाविकास आघाडीतील आमदारांच्या मदतीने ते आमदार होऊ शकतात अशी रणनीती महाविकास आघाडीने आखली आहे. तर काँग्रेसने प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष शेकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा देणार आहे. प्रज्ञा सातव आणि जयंत पाटील आज अर्ज दाखल करणार आहेत निवडणुकीसाठी. महाविकास आघाडीचं सध्याचं संख्याबळ पाहता तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी 5 ते 6 मतांची गरज असणार आहे. तर महायुतीकडून भाजपचे 5 राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 उमेदवार आणि शिवसेनेचे 2 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे आता यामध्ये चुरशीची लढत होणार असं एकूण दिसून येत आहे. म्हणजे 12 जागांसाठी जर 13 अर्ज येत आहेत तर मात्र या ठिकाणी निवडणूक अटळ आहे. आणि आता पाहूयात, आता आपण ही दृश्य आपण जी पाहतोय ती पंकजा मुंडे यांना देखील विधान परिषदेसाठी उमेदवारी जी आहे ती देण्यात आलेली आहे.